खारघरमधील हिरसूक पॅलेसला आघाडी सरकारच्या काळात परवानगी मिळाल्याचे प्रथमदर्शी उघडकीस आले आहे, अशी माहिती भाजपचे रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी एका मुलाखतीत दिली आहे. हिरसूक पॅलेसमध्ये मद्य विक्रीला परवानगी देण्यात आल्याने खारघरवासियांमध्ये तीव्र रोष आहे. खारघरला एक दीर्घकाळ या ठिकाणी दारूपासून मुक्त ठेवण्याचा प्रयत्न सर्वांनी मिळून केलेला आणि म्हणून या अनुषंगाने या मद्य विक्रीला बंदी घातली गेली पाहिजे. यासाठीचा पाठपुरावा भारतीय जनता पार्टी करत राहणार आहे. तसेच विविध स्वयंसेवा संस्था पुढे आल्यास निश्चितपणाने भारतीय जनता पार्टी दारूबंदी हे अभियान म्हणून उचलायला तयार आहे. मधल्या कालावधीमध्ये ज्यावेळी महाविकास आघाडीची सत्ता होती त्यावेळेला या अशा पद्धतीची परवानगी मिळाल्याचं समोर आलं आहे. दरम्यान भारतीय जनता पार्टीचा पुढाकारानेच खारघरमधील दारूबंदी इतक्या वर्ष कायम राहिलेली होती. येणाऱ्या ही कालावधीमध्ये अशा पद्धतीच्या या प्रयत्नांना हाणून पाडण्यासाठी भारतीय जनता पार्टी सातत्याने पुढाकार घेईल असे सांगत आम्ही सर्व खारघरवासियांना आश्वस्त करू इच्छितो की खारघरला बारघर बनवून न देणे ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे आणि यामध्ये भारतीय जनता पार्टी कुठेही मागे राहणार नाही अशी ग्वाही आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिली आहे. खारघरमधल्या सेक्टर 10 इथल्या हिरसूक पॅलेसच्या विरोधामध्ये वेगवेगळ्या सामाजिक संस्थांनी आवाज उठवलेला आहे. या हिरसूक पॅलेसमध्ये मद्य विक्रीला परवानगी देण्याच्या संदर्भामध्ये सगळ्याच खारघरवासियांचा रोष आहे. खारघरला एक दीर्घकाळ या ठिकाणी दारूपासून मुक्त ठेवण्याचा प्रयत्न सर्वांनी मिळून केलेला आहे आणि म्हणून या अनुषंगानं या हिरसूक पॅलेसमधल्या मद्य विक्रीला बंदी घातली गेली पाहिजे याच्यासाठीचा पाठपुरावा भारतीय जनता पार्टी करत राहणार आहे. स्वयंसेवी संस्था पुढे आल्यास निश्चितपणानं भारतीय जनता पार्टी अभियान म्हणून हे उचलायला तयार आहे. मधल्या कालावधीमध्ये ज्यावेळेला भारतीय जनता पार्टीची सत्ता नव्हती त्यावेळेला या अशा पद्धतीची परवानगी मिळाल्याचं समोर आलेलं आहे. खरं तर पनवेल महापालिकेमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या पुढाकारानंच खारघरमधली दारूबंदी ही कायम राहिलेली आहे. येणाऱ्याही कालावधीमध्ये अशा पद्धतीच्या या प्रयत्नांना हाणून पाडण्यासाठी भारतीय जनता पार्टी सातत्यानं पुढाकार घेईल. आम्ही सर्व खारघरवासियांना आश्वस्त करू इच्छितो खारघरला बारघर बनवू न देणं ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे आणि याच्यामध्ये भारतीय जनता पार्टी कुठेही मागे राहणार नाही. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.